नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एकोणतीस जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी केंद्र सरकारचा निरोप घेऊन राळेगन सिद्धे येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला आलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई असफल ठरली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत अण्णा हजारे आपल्या मागण्यांवर ठाम असून उद्यापासून ते राळेगनमध्ये उपोषण करणार आहेत दरम्यान शुक्रवारी दुपारी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी अण्णांच्या भेटीसाठी राळेगन येथे येत आहेत जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी एकोणावीस जागांसाठी एकशे पंच्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत सोमवारी उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत विक्रमी तीनशे बारा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते या अर्जांची बुधवारी छाननी केल्यानंतर गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली दोन जागा आधीच बिनविरोध झाल्याने उर्वरित एकोणावीस जागांसाठी एकशे पंच्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत अकरा फेब्रुवारीपर्यंत माघारीसाठी मुदत असून बँकेच्या संचालक पदासाठी चढाओढ सुरू झाली आहे जिल्हा बँक का ही काही राजकीय पक्षांनी धुडकूस घालण्याची संस्था नाही असा सल्ला ज्येष्ठ नेते यशवंतराव वडाक यांनी दिला आहे यावेळी त्यांनी राहुरी सहकारी कारखान्याच्या शंभर कोटीच्या कर्जावरून संकटाची आठवण करून देतानाच बँकेकडे लक्ष न दिल्याची आठवण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही करून दिली आहे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीवर चर्चेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात बैठक घेत आहेत सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते सहभागी होतील राष्ट्रवादीच्या धोरणाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे राहता तालुक्यातील पिंपळवाडी येथे पंधरा करोना रुग्ण आढळल्याने करोना ग्राम समितीने गाव संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गाव पाच दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे श्रीरामपूर तालुक्यातील बावन्न ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले बेलापूर बुद्रुक अनुसूचित जातीसाठी टाकळीभान अनुसूचित जाती महिला उक्कलगाव खंडाळा कारेगाव अनुसूचित जमाती भेरडापूर बेलापूर खुर्द हरेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग तर पडेगाव मालुंजा वडाळा महादेव व निपाणी वडगाव सर्वसाधारणसाठी आरक्षित निघाले राहता तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण काढण्यात आले अस्तगाव सावळी विहीर खुला प्रवर्गासाठी तर कोल्हार बुद्रुक पुंतांबा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले कोपरगाव तालुक्यात पंच्याहत्तर ग्रामपंचायतीसाठी आरक्षण निघाले धामोरी ब्राह्मणगाव टाकळी खुला वर्गासाठी मळेगाव थडी कुंभारी सुरेगाव वारी सोनेवाडी संवत्सर महिला प्रवर्गासाठी राखीव झाले नगर तालुक्यातील एकशे पाच गावांसाठी आरक्षण जाहीर झाले आदर्शगाव बाजार येथे महिला खोला प्रवर्गासाठी आरक्षण निघाले तर श्रीगोंदा पाथर्डी शेवगाव जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण काढण्यात आले या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार